डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र बाळेश्वर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली। यावेळी या सप्ताहाला पठार भागातील विविध गावातील महिला आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। हरिभक्तपरायण मनोहर महाराज भोर यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली। या सप्ताहाला बाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त तसेच भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, विक्रम खताळ, जीवन प्राधिकरणचे राजेंद्र रहाणे, युवा नेते गौरव डोंगरे, गणेश लेंडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। सप्ताहाच्या कालावधीमध्ये अनेक दानशूर व्यक्तींनी या सप्ताहासाठी योगदान दिलं। अशा सर्व मान्यवरांचा सत्कार देवस्थान कमिटीच्या वतीनं केला गेला। तालुका अध्यक्ष या नात्याने आपल्याला शक्यतो की या कामाचा पाठपुरावा करण्याचे काम मी निश्चितपणे या ठिकाणी मिळेल आणि आपल्याला पाण्याचा प्रश्न आणि या ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न सोडण्यासाठी मी माझ्या माध्यमातून फॉलो घेईल अशा प्रकारचे या ठिकाणी आश्वासन देतो। आपण दरवर्षी ही काल्याची पंगत या काल्याच्या कीर्तनाच्या प्रारंभाला व्यक्त करत असतो आणि म्हणून आताच आमच्या सर्व विश्वस्तांनी एक सूचना त्यांची अशी मानली की ज्यांना पंगत घालायची त्यांनी त्या पंक्तीचा खर्च करायचा, पण पंगत मात्र आमच्या मनावरती असेल। म्हणजे आवाज माझा तुमच्यापर्यंत येतो ना, आणि म्हणून ती पंगत तुमच्याच पैशाने होईल, पण तो काय घालायची ते नियोजन म्हणजे तुमच्या आपल्या सगळ्यांच्या सहयोगातून ठरलं जाईल आणि म्हणून ज्यांना घालायची त्यांनी वर हात करा। तुम्ही दोघं एका गावचे का? छोल जळी स्थळी वरणा, रिता ठाऊ नाही वरणा, अजिम्या दृष्टीने पाहिला असा परमात्मा पहा, आणि सेवा देवळात त्याची करावी त्याचं स्वरूप आहे। आणि म्हणून हो का होतो थकीत भैरे तुका, भागा रे सब मनका धोका, आता मला सांगायचं माझ्या मनातला धोका गेला, भागा निघून गेला, आता आम्हाला आम्ही कोणाचे दास, बळी म्हणतो आम्ही बळीयाचे दास, लक्षात आलं का? आता आम्हाला धोका नाही असंच घोरायनी त्या गवळणीचे जेवण मी सांगू का? मी असा बोलत राहिलो, 7 दिवस बोलत राहिलो आणि 7 दिवस तुम्ही ऐकत राहिले तरी ब्रह्मवेत्या पुरुषाची सीमा आणि आपल्याला कळू शकणार नाही, किती दिवस बोलत राहिलं तरी बरं का? उगत अवांतर आणि काही गोष्टी सांगून आपलं आणि टाईम खर्च करावा ही आणि मलाही आणि आवड नाही। तर काल्याची पंगत सावरगाव घुले येथील जिजाबा उकिरडे यांच्या वतीनं दिली गेली। त्याबद्दल देवस्थानच्या वतीनं त्यांचाही सन्मान केला गेला। यावेळी देवस्थानचे विश्वस्त किशोर डोके, MM फटांगरे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली। नवीन ट्रस्टी, जुनी ट्रस्टी या ठिकाणी एकत्र आले आणि सत्याची मीटिंग होती आणि त्यामध्ये असं ठरलं की यावर्षी या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सप्ताह या ठिकाणी झाला पाहिजे आणि याच्यामध्ये आमच्यामध्ये मतमतांतर होती, मंडप खाली घ्यायचा, वरती घ्यायचा किंवा मंदिरात सभा मंडपात घ्यायचा, असे अनेक चर्चामधून या ठिकाणी विषय निघाला। ही तरुण भूतखरू मंडळी अतिशय उत्साहानं कामाला लागली आणि सप्त्याचं स्वरूप त्यांनी बदलून टाकलं। खऱ्या अर्थानं मी या सर्व तरुण विश्वस्तांना आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। खऱ्या अर्थानं बाळेश्वरांनी तुम्हाला ऊर्जा दिली, त्या ऊर्जेचं शक्तीमध्ये रूपांतर करून हे बाळेश्वर देवस्थान ट्रस्ट खऱ्या अर्थानं हा परिसर आणि निसर्गपन्नाच्या दृष्टीनं आपण सर्वजण सहकार्य करणार आहात। या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत, आमचे शिवाजीराव फटांगरे आहेत, आताच सतीशराव कानवडे आलेले आहेत, अनेक मान्यवर आहेत की ज्यांनी सप्त्याच्या रूपाने अनेक प्रकारच्या निधी या देवस्थानसाठी दिलेला आहे।
मग कुणी अन्नदान केलं असेल, कुणी वेगवेगळ्या प्रकारचं दान करून हा सप्ताह कसा यशस्वी होईल यासाठी सर्वांनी ज्याला आपण म्हणतो मदत केलेली आहे, या सर्वांचं बाळेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी या सप्ताहाच्या सांगता रूपाने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। सप्ताह यशस्वी करण्यासाठी हरिभक्त परायण कौशिक महाराज जाधव यांसह संदीप भागवत, शांताराम भोर यांनी परिश्रम घेतले, तर त्यांचाही सत्कार केला गेला। हरिभक्तपरायण भोर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी फोडली गेली। आगामी काळामध्ये भाविकांच्या सहकार्यातून हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी भरीव अशी मदत करू, असं गणेश लेंडे आणि गौरव डोंगरे यांनी म्हटलंय। चांगल्याची आचाराची माणसं एकत्र आली तर ते काय करू शकतात हे आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर पाहून मला त्या ठिकाणी त्याची जाणीव होते। किशोर नाना असतील, संदीप भाऊ असतील, ही सगळी संच विश्वस्त मंडळी आज या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन या ठिकाणी आदर्श अशा पद्धतीचं काम करत आहेत। तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो, कारण तुमचं देखील कार्य या ठिकाणी फार मोठं आहे आणि त्यातल्या त्यात किशोर नाना म्हटल्यावरती तुम्ही देखील हा टेन्शन नाही, कारण किशोर नानांना मी फार ओळख। या निमित्ताने आपल्याला शब्द देतो की तुमचा जो काही सप्ताह चालणार आहे माझ्याकडून नेहमी सहकार्य तुम्हाला या पुढील काळामध्ये दरवर्षी मला माझ्याकडून तुम्हाला जे काही सहकार्य अपेक्षित आहे ते दरवर्षी चांगल्या प्रकारचं मी सहकार्य करणार आहे। त्याचबरोबर महाराजांनी आता सांगितलं की तसं जर आता आपण पाहिलं तर सांप्रदायिक क्षेत्र हे असं क्षेत्र एकमेव क्षेत्र उरलेलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष जातपात धर्म सोडून सगळे एकत्र येतात, तर निश्चितच हे सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आपल्या गावोगाव अशा प्रकारचे सप्ते असतील आणि अजून काही असेल, आणि हे सर्व होत असताना आपण पाहतोय की आजकालचा युवक जो काही आहे तो मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी आणि राजकारणाच्या आहारी गेलेला युवकाला देखील आपल्याला या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे ओढून आणता येईल ते आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये पाहावं लागणार आहे। तर हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विठ्ठल वाघ, रंगनाथ फटांगरे, अमित फटांगरे, सुनील घुले, किशोर डोके, भाऊराव कोठवळ, शांताराम भोर, किशोर आहेर, मारुती फटांगरे, शिवाजी पांडे, शिवाजी फटांगरे, अरुण फटांगरे, नारायण पांडे, दत्तू घोडे, गणपत पांडे, फॉरेस्ट ऑफिसर सचिन लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे काय रो मामा? भाजीला कपाट घ्यायचंय काय आप्पा? पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा। काय कुठ? अहो आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये। समर्थ फर्निचर अँड मॉल,